माननीय बी डी पवार सर, पुणे जिल्हा कृषी विकास प्रतिष्ठान आणि सीटाच्या वतीनं सल्लागार समितीवर काम करणारे आमचे मार्गदर्शक कृषी शिक्षण संशोधन विकास परिषदेचे उपाध्यक्ष सन्माननीय विजयजी कोलते, आमदार आदरणीय बापूसाहेबजी भेगडे, बापूसाहेबजी पठारे सॉरी, आणि ज्याला पाहताच ज्याच्या संवादात आपल्या सर्वांना एक सुखद हास्याची लकेर आपल्या चेहऱ्यावर देऊन जाते, ते हास्य अभिनेता रात्रभर शूटिंग करून प्रवासाची दगदग करून या कार्यक्रमासाठी पोहोचलेले माझे मित्र सन्माननीय जितेंद्रजी जोशी, वन्स मोर म्हणणार नाही कारण की परत एकदा तुला करायचं तसं. गेले 2 दिवस राज्यभरातून आलेल्या 700 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. अतिशय उत्साही वातावरणात ह्या 2 दिवसाच्या स्पर्धा झाल्या हे सांगताना स्पर्धा प्रमुख म्हणून मला मनापासून आनंद होतो. मी सर्वात प्रथम महाअंतिम फेरीला आलेल्या सर्व स्पर्धकांचे, या कार्यक्रमाच्या निमंत्रक ज्यांची संकल्पना या कार्यक्रमाला आहे त्या आदरणीय सुप्रियाताई सुळेंच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. राज्यातून जवळपास 2816 विद्यार्थ्यांचा सहभाग आम्हाला तिसऱ्या वर्षाकरता निश्चितच उत्साह देणारा ठरलाय. वेगवेगळ्या प्रकारची स्पर्धा असताना एक अनोखी स्पर्धा ह्या वर्षापासून आपण सुरू केली, ती म्हणजे पथनाट्य स्पर्धा. आणि पथनाट्य स्पर्धेला विषय सुद्धा शेतीच्या मातीचे होते आणि ती स्पर्धा आज सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही पुण्याच्या चौका चौकांमध्ये करत होतो. जवळपास 16 संघ महाअंतिम फेरीसाठी आलेले होते. बालगंधर्वचा मेन गेट, संभाजी पार्कचा मेन गेट, पुढं साई पेट्रोल पंप, पुढं मग डेक्कन जिमखाना, सहकारी मुद्रणालय, वैशाली हॉटेल, असा सगळा प्रवास मुलांनी त्या ठिकाणी पथनाट्य सादर करून केला. स्पर्धक तर आमचे सगळे होते पण पुणेकरांनी सुद्धा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. छोटे छोटे विषय, माती अडवा, पाणी जिरवा, शासनाच्या शेतीविषयक वेगवेगळ्या योजना, समूह शेती म्हणजे काय, शेतीचे फायदे काय, अशा विषयाची पथनाट्य वेगवेगळ्या आमच्या कृषी महाविद्यालयातल्या आणि कृषी तंत्र विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सादर केली. काल दिवसभर सकाळी वक्तृत्व स्पर्धा झाली. पहिल्यांदाच ह्या स्पर्धेत समावेश केलेल्या लाईट इंडियन म्युझिक म्हणजे मुलांचा ऑर्केस्ट्रा ही स्पर्धा त्याच्यानंतर झाली. त्यानंतर शेतकरी वेशभूषा स्पर्धा झाली आणि समूह नृत्य स्पर्धा झाली. ह्या स्पर्धेला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद पुणेकरांनी तर दिलाच दिला, पण पुण्यातील सगळ्या वृत्तपत्रांनी, इलेक्ट्रॉनिक मीडियानी सुद्धा त्याची चांगल्या पद्धतीने दखल घेतली. म्हणून मी सर्व पत्रकार, छायाचित्रकार, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचं सुद्धा सुरुवातीलाच मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो, कारण की आपल्यामुळेच हा इव्हेंट घराघरापर्यंत जातोय आणि शेती आणि शेतीबद्दलची असणारी आस्था शहरी लोकांच्या समोर आपण ज्या पद्धतीनं ह्या स्पर्धेबद्दल लिहिताय निश्चितच पुढच्या वर्षी ह्या स्पर्धेची एक वेगळी उंची त्यानिमित्ताने आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही मला वाटतो. चारी विद्यापीठांचे कुलगुरूंचं मी मनापासून धन्यवाद मानेन. चार विद्यापीठ याच्याकरता म्हणतो की पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचं प्रभारी कुलगुरू आदरणीय मांदे सरच आहेत, त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच ही स्पर्धा आम्ही यशस्वी करू शकलो. जरी सीटा, पुणे जिल्हा कृषी विकास प्रतिष्ठान आणि पॉवर चॅरिटेबल ट्रस्ट हे जरी या स्पर्धेच्या खर्चाची जबाबदारी जरी त्यांनी उचललेली असली तर त्या विद्यापीठामध्ये ही स्पर्धा घेण्याकरता लागणारी जागा, येणाऱ्या स्पर्धकांची राहण्याची व्यवस्था
ही त्या त्या विद्यापीठाने अतिशय चोख प्रमाणामध्ये केली. म्हणून सगळ्यात प्रथम सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, डीन, विद्यार्थी कल्याण अधिकारी, सहयोगी अधिष्ठाता, तेथील प्राध्यापक, कर्मचारी वर्ग या सर्वांचं सुद्धा सीटा पुणे जिल्हा कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं मी स्पर्धा प्रमुख म्हणून मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता विभागवार ज्या ज्या विद्यापीठातल्या आमच्या सहयोगी मित्रांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचा सन्मान करणं मी माझं कर्तव्य समजतो. मी आदरणीय कुलगुरू मान्य सरांना विनंती करेल की महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर हरिभाऊ मोरे जर आलेले असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावरून त्यांचा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. कारण की जवळपास 300 मुलं आपल्याकडे मुक्कामाला आहेत आणि कृषी महाविद्यालय जे पुण्याचं आहे ते राहुरीच्या आधिपत्याखाली येतं आणि त्या ठिकाणीच त्या मुलांची व्यवस्था आपण केली. टाळ्यांच्या गजरात आपण हरिभाऊ मोरेंचं या ठिकाणी एक वैशिष्ट्य सांगतो की राहुरी कृषी विद्यापीठाला यंदा दोन मोरेंचं भाग्य लाभलेलं आहे, तुकाराम मोरे आणि डॉक्टर हरिभाऊ मोरे. यानंतर परभणी कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता या ठिकाणी आलेले आहेत आपेट सर, आदरणीय व्ही एस शिंदे सर आपण जर आले असाल तर आपणही कृपया आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. त्यानंतर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर सी व्ही भांबुरे सर यांना विनंती करतो की आपणही व्यासपीठावर यावं. सीटा आणि पुणे जिल्हा कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं आपलं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन. आदरणीय मांदे सरांना विनंती करतो की आपण कृपया त्यांचा सन्मान करायचा. यानंतर गेले दोन दिवस आमच्या बरोबर ही सर्व स्पर्धा यशस्वी करण्याकरता जे विद्यार्थी कल्याण अधिकारी गेले 4-5 दिवस आमच्याबरोबर पुण्यामध्ये आहेत त्यापैकी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी प्राध्यापक शरद पाटील जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. मी आदरणीय मेहता सरांना विनंती करतो की आपण कृपया प्राध्यापक शरद पाटील सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा. यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक संजय कोकाटे यांना विनंती करतो की आपणही आपला या ठिकाणी येऊन सन्मान स्वीकारायचा. गेले 4 दिवस ते सुद्धा शरद पाटील यांच्या समवेत आम्हाला या ठिकाणी मदत करतायत. मेहता सरांना विनंती करेल आपण कृपया त्यांचा सन्मान करायचा. यानंतर मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी गेले 4 दिवस आमच्या बरोबर आहेत, आदरणीय के टी आपेट सर, डॉक्टर के टी आपेट सर यांना विनंती करतो की आपणही व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा. मेहता सरांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान करायचा. कोकण कृषी विद्यापीठाचे पाटील सर सकाळी काही कारणास्तव गावी गेलेले असल्यामुळे त्यांचा सन्मान आमच्याबरोबर गेले 4 दिवस असलेले प्राध्यापक श्रीनिवास आखवे सर यांनी स्वीकारावा अशी विनंती करतो. आखवे सर कृपया व्यासपीठावर यायचे. ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता गेली 2